मित्रांनो, ऑटोमोबाईल मेकॅनिक या चॅनल मध्ये आपलं स्वागत। आज आपण इंजिन मध्ये एग्जॉस्ट सिस्टीम देण्याचा जो मुख्य उद्देश आहे ते आज आपण पाहणार आहोत। याला काय म्हणतात? सायलेंसर। हा कुठे बसवला जातो? याचं स्थान काय आहे? एग्जॉस्ट मॅनिफोल्ड वरती, बरोबर आहे। तर इंजिन मध्ये फ्युएलचे ज्वलन होऊन एग्जॉस्ट गॅसेस निर्माण होत असतात, बरोबर। हे एग्जॉस्ट गॅसेस सिलेंडरच्या बाहेर वाहून नेण्यासाठी व वातावरणात सोडण्यासाठी जी सिस्टीम दिलेली असते तिला एग्जॉस्ट सिस्टीम असे मानतात। इंजिन मध्ये जे काही एग्जॉस्ट गॅसेस निर्माण होतात हे कुठे निर्माण होतात? या सिलेंडरच्या मध्ये निर्माण होतात, बरोबर। आता हे जे एग्जॉस्ट गॅसेस जे आहेत हे बाहेर टाकण्यासाठी कुठून बाहेर टाकले जातात? अपार्टमेंट आता हे तर एग्जॉस्ट गॅसेस जे तयार होणार आहेत इथून एग्जॉस्ट पोर्टद्वारे। हे काय जो एग्जॉस्ट पोर्ट आहे बघा, इथे एग्जॉस्ट पोर्ट किती? तर 1, 2 आणि 3। त्या एग्जॉस्ट पोर्ट मधनं गॅसेस बाहेर पडतील। इथं जो आहे तो एग्जॉस्ट वाल्व बसवलेला असणार आहे, बरोबर। ज्यावेळेस एग्जॉस्ट स्ट्रोक चालू असेल इंजिन मध्ये त्यावेळेस एग्जॉस्ट वाल्व ओपन होईल। एग्जॉस्ट वाल्व मार्फत, एग्जॉस्ट पोर्ट मार्फत जे गॅसेस आहेत हे गॅसेस कुठं कलेक्ट होतील? सर्व हा जो पार्ट आहे याला काय म्हटलं जातं? एग्जॉस्ट मॅनिफोल्ड। एग्जॉस्ट मॅनिफोल्ड मध्ये जो सिस्टीम मुळ किंवा एग्जॉस्ट सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम तयार होऊ शकतात इंजिन मध्ये, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात? तर हा जो काही सायलेन्सर ज्या ज्या ठिकाणी बसवलेला असतो कुठं, हा जो काय एग्जॉस्ट मॅनिफोल्ड आहे, एग्जॉस्ट मॅनिफोल्ड वरती सायलेन्सर बसवलेला असतो, बरोबर ना। या ठिकाणी कॉपरची किंवा अल्युमिनियमची पॅकिंग बसवलेली असते, तर उष्णतेमुळं किंवा काही ठराविक किलोमीटर रनिंग झाल्यानंतर इथली जी पॅकिंग जे आहे ती पॅकिंग काय होते? खराब होऊ शकते। आणि पॅकिंग खराब झाल्यामुळं काय होणार आहे? इथून एग्जॉस्ट गॅसेस लीक होणार आहे आणि त्यामुळं काय होईल? आवाज तयार होईल। इंजिन कार्य करताना काय होईल? आवाज तयार होईल किंवा साऊंड तयार होईल। त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय होऊ शकतो की सायलेन्सरला, सायलेन्सरचा पाईप जो आहे हा सायलेन्सरचा पाईप फुटू शकतो, किंवा एग्जॉस्ट मफलरला होल पडू शकतात, बरोबर। तर अशा वेळेस काय करायचं? इथली जी पॅकिंग जी आहे ते पॅकिंग काय करायचं? नट बोल्टच्या साहाय्याने ती फ्लॅंज आहे ती फ्लॅंज खुलून या ठिकाणी नवीन पॅकिंग काय करायचं? बसवायची। त्यानंतर याला सायलेन्सरच्या मफलरला किंवा पाईपला, टेल पाईपला जो होल जो पडलेले असतील त्या ठिकाणाहून जो आवाज येत असेल तर काय करायचं? त्या ठिकाणी ब्रेझिंग करून काय करायचं? जे सायलेन्सर ज्या ठिकाणी फुटलेला आहे तो काय करायचं? वेल्डिंग करायचं किंवा ब्रेझिंग करायचं। त्यानंतर आणखी काय होऊ शकतं की कार इंजिन मधले जे काही इनकम्प्लीट फ्युएल जे आहे ते अर्धवट जळालेलं फ्युएल जे असतं ते फ्युएल इंजिन वर्किंग करत असताना इंजिन मधून काही प्रमाणात अर्धवट जळालेले इंधन व ऑइल हे मफलर मध्ये साठून राहते, त्यामुळे पूर्णपणे एग्जॉस्ट गॅसेस सायलेन्सर वाटे बाहेर टाकले जात नाहीत। त्या एग्जॉस्ट गॅसेस बाहेर पडताना त्यांना अडथळा निर्माण होतो व इंजिनमध्ये ब्रॅक प्रेशर निर्माण होते, तसेच इंजिनचे हॉर्स पॉवर व कार्यक्षमता कमी होते। या प्रकारचा दोष हा दोन चाकी गाड्यांवरती असणाऱ्या टू स्ट्रोक इंजिनमध्ये निर्माण होत असतो। एग्जॉस्ट सिस्टीममध्ये खालील भागांचा समावेश होतो। एग्जॉस्ट मॅनिफोल्ड। एग्जॉस्ट मॅनिफोल्ड हा इनलेट मॅनिफोल्डच्या किंवा फ्युएल सिस्टीमच्या विरुद्ध बाजू सिलेंडर हेडला जोडलेला असतो। या मॅनिफोल्डचा उपयोग प्रत्येक सिलेंडरकडून आलेले एग्जॉस्ट गॅसेस एकत्र करून ते सायलेन्सरला पाठवण्याचे काम केले जाते। एग्जॉस्ट मॅनिफोल्ड हा कास्ट आयर्न या धातूपासून बनवलेला असतो। कॅथोलिक कन्व्हर्टर।
कॅटलिक कन्व्हर्टरचा उपयोग हा इमिशन कंट्रोल करण्यासाठी केला जातो, म्हणजे यामध्ये अर्धवट जळलेले इंधन हे पुन्हा इंजिनकडे ज्वलनासाठी पाठवले जाते. कॅथलिक कन्व्हर्टरचा उपयोग पॅसेंजर कार, लाईट व्हेकल, ट्रक या वाहनामध्ये केला जातो. एक्झॉस्ट गॅसेसचे तापमान व दाब हे वातावरणातील तापमान व दाबापेक्षा अत्यंत जास्त असल्यामुळे तसेच एक्झॉस्ट गॅसेस वातावरणात सोडल्यास जोराचा आवाज निर्माण होईल. हे टाळण्यासाठी इंजिनवर सायलेन्सर मफलरचा उपयोग केला जातो. सायलेन्सर मफलर हा इंजिन, एक्झॉस्ट व टेल पाईप यांच्यामध्ये बसवलेला असतो. हे बघा, आज आपण एक्झॉस्ट सिस्टीम इंजिनवरती देण्याचा जो काही उद्देश आहे तो आपण बघितलेला आहे. हा जर तुम्हाला भाग आवडलेला असेल तर आपल्या ऑटोमोबाईल मेकॅनिक या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढं शेअर करा.